कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, 28 वर्षीय महिला खून झाल्याचा संशय। तालुक्यातील सावंगा बुद्रुक ते चिरकुटा मार्गावरील रस्त्याला लागून असलेल्या एका शेतात मंगळवार 16 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास एका 28 वर्षीय महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने दिग्रस शहरासह संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली। पूजा अनिल कावडे वय 28 राहणार वायगौड तालुका मानोरा ही गेल्या 10 नोव्हेंबरपासून घरातून निघून गेली होती। त्यानंतर ती अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार दिग्रस पोलिसात तिच्या नातेवाईकांनी केली। तिचा शोध घेतला गेला। अखेर दिग्रस तालुक्यातील सावंगा बुद्रुक ते चिरकुटा मार्गे असलेल्या चव्हाण यांच्या शेतातील कापूस व तुरीच्या ओढीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला। या घटनेची माहिती दिग्रस पोलीस निरीक्षक सोनाजी आमले यांना मिळताच आपल्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी प्राथमिक पंचनामा व मृतदेहाचे सहविच्छेदन नातेवाईकाच्या समक्ष घटनास्थळी करण्यात आले। त्यानंतर जवळच असलेल्या सावंगा बुद्रुक येथील हिंदू स्मशानभूमीत महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आला।